उद्या, चला अभय उद्या. स्पॉटलाइट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत चला हवा येऊ द्याच्या टीमला, आणि निमित्त आहे 400 भागांचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि तीच सगळी घाई गडबड आपल्याला इथे दिसते आहे. आणि या विनोदवीरांमध्ये जी आपल्याला नेहमीच खळखळून हसवते श्रेया बुगडे, तिच्यापासून आपण थोडीशी सुरुवात करूया. कारण एक वेगळा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, सेलिब्रेशनचा दिवस आहे. तर कसं वाटतंय म्हणण्यापेक्षा इथपर्यंतचा सगळा टप्पा आहे. तर आज पुन्हा एकदा स्टेजवर जातोय आणि 400 भाग पूर्ण होत आहेत की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही देशातील नाही जगभरातील लोकांना हसवलेलं आहे. आज काय भावना? खरं तर म्हणजे एक आपण म्हणतो की स्वप्न पूर्ण झालं असं पण नाही म्हणता येणार, कारण का आम्ही इमॅजिनच केलं नव्हतं की हे होईल. आणि खरं तर जेव्हा 100 भाग पूर्ण झाले, 200 भाग पूर्ण झाले, तर प्रत्येक वेळेला असं वाटलं की ठीक आहे, हां ओके. पण आज आम्ही खरोखर सगळेजणं बसून बोलत होतो की झाले यार 400 झाले, कारण ह्याच्यामध्ये खूप टप्पे आले. आमचा आधी सुरुवातीचा नॉर्मल सीझन होता, महाराष्ट्र दौरा झाला, भारत दौरा झाला, विश्व दौरा झाला, आणि प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळे अनुभव, वेगळी मज्जा. पण खरं सांगायचं तर हे सगळं श्रेय आम्ही मायबाप रसिक प्रेक्षकांना देतो, कारण ते त्यांनी साथ सोडली नाही, त्यांनी हात सोडला नाही. आणि काय बोलू, म्हणजे इतकं प्रेम, इतकं प्रेम. आज जिथे जाऊ तिथे चला हवा येऊ द्याच्या नावाने ओळखलं जातं. लोक इतक्या प्रेमाने खाऊ पिऊ घालतात, लांबून कुठून तरी असेल तरी हात मारून, अगदी गाडीतनं सुद्धा बाईकवरनं जाताना नवरा बायको, आजी आजोबा हात दाखवतात. खूप खूप आता मला बोलताना अंगावर काढलं असं, कुठल्याही कार्यक्रमातनं अशा पद्धतीचं प्रेम इतकी वर्ष सातत्यानं मिळत राहणं खूप, मला अजूनही बिलीव होत नाही कधी कधी की मी खरोखर ह्या शोचा एक भाग आहे इतकी वर्ष. नमस्कार, सुस्वागमत, सुस्वागमत, सुस्वागमत. चला हवा येऊ द्याच्या 400व्या भागानिमित्त जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी निखिला वेगळे मनापासून स्वागत करते. मंडळी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे 400 भाग पूर्ण होत आहेत आणि सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे, आता पुढे काय. आणि याच विषयावर महाचर्चा करण्यासाठी आज आपल्या गुलकंद केबल नेटवर्कवर अनेक मान्यवर येणार आहेत. कार्यक्रमाचं नावच आहे हवा फक्त आमची. तुमची जी टीम आहे, तुम्ही जे एकत्र गेले काही वर्ष एकत्र आहात, तर काय याच्या मागचं नेमकं जादू आहे, काय याच्या मागचं तुमचं कारण एवढं सातत्याने एकत्र असणं आणि त्याच तेवढ्याच म्हणजे ताकदीने म्हणा, कारण पडद्यामागचे आम्ही सगळी तुमचे हे कष्ट किंवा ही तुमची गडबड बघतो की स्क्रिप्ट आयत्या वेळी येतं, मग ती एक वेगळी परत तुमचं सुरू होतं, पण तुमचं आपसातलं एकमेकांचं खूप वेगळं एक नातं झालं आहे, ट्युनिंग झालं. मी काय सांगू, खरंच कळत नाही. म्हणजे नेहमी सगळेजण म्हणतात की तुमची भट्टी एक वेगळीच जमली आहे, हे सगळं एक वेगळंच रसायन आहे, असे अनेक टर्म्स वापरल्या जातात. पण खरं सांगायचं तर मलाच प्रेक्षकांना सांगायचं आहे की अनेकदा असं होतं की आपण पाहतो की सेटवरती जेव्हा एक ऑन्सॉम्बल कास्ट असते, बरेच कलाकार एकत्र काम करत असतात, तेव्हा कालांतराने त्यांच्यामध्ये काही मतभेद व्हायला लागतात, काही गोष्टी होतात, आणि त्याच्यातनं मग फाटे फुटत जातात आणि मग ती निगेटिव्हिटी पसरत जाते आणि मग कुठेतरी त्या शोला एक की आता बस बाबा थांबूया असं होतं. तर सुदैवानेच म्हणेन मी की ह्या सेटवरती मी एकटीच बाई आहे. बायोलॉजिकली मी बाई आहे, बाकी ते मला त्यांच्यातलीच एक समजतात, त्याच्यामुळे माझा अर्धा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतो. कधीच कुणामध्ये आपसात कुठल्याही पद्धतीची कॉम्पिटिशन गेल्या 4 वर्षात ह्या सेटवर झाली नाही. प्रत्येकजण आपल्या स्पेसमध्ये खुश आहे, प्रत्येकजण परिपूर्ण आहे आणि तो त्याचं काम 500% प्रामाणिकपणे करत असतो. मग ती एक लाईनचा डायलॉग असू देत, नाही तर मग 4 पानांचा डायलॉग असू देत, त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या स्पेसमध्ये खूप सिक्युअर्ड फील करतो की हे माझं घर आहे आणि माझ्या घरात मी सेफच राहणार आहे. इथनं मला कधीच कोणी उचलून बाहेर टाकू शकणार नाही, इथे मला कुठली इजा होणार नाही, कोणी माझ्यावर हमला करणार नाही, आणि ही जी सेफ्टीची भावना आहे ना, ती आमच्या सगळ्यांमध्ये आहे. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की कुटुंब आहे, कुटुंब आहे. त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की अशी टीम एकत्र येणं आणि इतकी वर्ष एकत्र येणं मला असं वाटतं की वन ऑफ इट्स काइंड आहे. आणि खरं तर ह्याच्यातनं खूप बोध घेण्यासारखं पण आहे की अशा पद्धतीचा एक शो असू शकतो आणि अशी एक टीम असू शकते.
मला असं वाटतं की मी यांच्यामध्ये सगळ्यात यंग असल्यामुळे खूप सुरुवातीपासून सगळं सांभाळलं गेलं आणि स्वतःच्या ताटातलं वाढून घास माझ्या ताटात दिला गेला अगदी पहिल्या एपिसोडपासून. आणि त्याच्यासाठी मी त्या सगळ्यांवरती प्रचंड प्रेम करते. नमस्कार सर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आम्हाला पाहायच आहे की या चर्चेमध्ये तुम्ही काय दंगा मांडणार आहात. काय चाललंय तुमचं, काय दंगा करणार, काय दंगा करणार. आता मी बसलोय ना भाजप गप, आता मी गप बसलोय ना. काय सरकार आपलं दंगा करणार, दंगा करणार. अरे कोकणी माणूस काय फक्त दंगा करण्यासाठी असतो काय. नाही सर, मी गंमत केली. अहो कोकणातली माणसं गोड असतातच. म्हटलेलंच ना, कोकणातला माणूस म्हणजे फणसासारखा, बाहेरून टणक आणि आतन खोबरं. का 9:30 रिमोट आणि आमचं नशीब आणि भविष्य हे त्यांच्या हातात आहे गेली 4 वर्ष. आणि काय आज भरून पावल्यासारखं वाटतंय तुम्हाला. म्हणजे तुमचं दुसरं घर आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत इथे, मला वाटतं तुमचा 24 तासातले 16-17 तास मेकअप रूम मध्ये जातात. आणि मग तुमचं स्क्रिप्ट रेडिंग असेल वगैरे वगैरे गोष्टी तुम्ही एकत्र जे जमता, कारण ते एक तिथेच एपिसोड तयार होतो आणि मग स्पॉन्टेनियस कोणाला काय 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 सुचतं. एकमेकांचे स्वभाव तुम्हाला आता खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहेत, ओळखायला आलेले आहेत. एक छोटं छोटं की डॉक्टरचा स्वभाव नेमका कसा आहे तुला कळला आहे का, भाऊ नेमका कसा आहे, किंवा त्यांना एखादं त्यांनी थोडं जाता हे थोडं बदला बाबा तुम्ही असं काही प्रत्येकाला थोडक्यात सगळ्यांचे कळलेले आहेत आतापर्यंत. आणि तू म्हणालास तसं घरच्यांपेक्षा आम्ही जास्ती एकत्र असतो, त्याच्यामुळे डॉक्टरचं कॅप्टन ऑफ द शिप त्याच्यापासून सुरुवात करायची झाली तर खरं तर आम्ही जे निर्ढावलो आहोत ते त्याच्यामुळेच आहोत. कारण का त्यांनी आम्हाला सगळी सूट दिलेली आहे जी पॉसिबल आहे, मग ती क्रिएटिव्हली असो किंवा अदरवाईज. कधीही तो आमच्यावर ओरडत नाही, डिरेक्टर म्हणून त्याचं काही एक अंकुश आहे त्याचा बाबा आमच्यावर वगैरे असं नाही आहे. आणि तो असं म्हणतो की मी असा आहे म्हणूनच तुमच्याकडून ती क्रिएटिव्हिटी मला मिळते आणि म्हणूनच तुम्ही इतक्या फ्रीली काम करू शकता. सो डॉक्टरनी काही बदलावं असं मला वाटत नाही. हां, डॉक्टरनी एक गोष्ट बदलावी की त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कारण का तो राऊंड द क्लॉक काम करतो आणि आम्ही सगळे त्याला सांगत असतो की तू असं नको करूस. त्याच्यामुळे आजसुद्धा 400 एपिसोड आहे आणि तो रात्रभर झोपलेला नाही आहे असं आम्हाला कळले. त्याच्यामुळे ते एक त्यांनी बदलावं असं मला वाटतं. बाकी सगळे आहेत तसा मॅडनेस इंटॅक्ट ठेवा, म्हणजे हे असंच चालू आहे. अगदी जाता जाता काय स्वप्न आहे, काय प्रेक्षकांना सांगायचं, किंवा हवा येऊ द्याच्या रंगमंचावर अजून कोणी यावं असं काही तुझ्या मनात आहे. खरं सांगायचं झालं तर प्रेम आहे ते असंच ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तुम्ही जो दाखवलेला विश्वास आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. पाय अगदी जमिनीला रोवूनच आहोत आणि कायम तसेच राहू. आमचा नवीन सीझन येतोय हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल, आणि त्याच्यामध्ये तुमच्यापैकी आमच्यात कोण आता सामील होणार आहे याची आम्ही खरं तर वाट बघतोय. सो तुम्ही त्याची तयारी करायला लागा, त्याचे ऑडिशन्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत. सो आम्ही त्या नवीन मेंबरची वाट बघतोय आणि 400 भाग झालेले आहेत, 4 वर्ष झालेली आहेत. पुढे काय होणार आहे माहीत नाही, जसं आत्तापर्यंत हेही माहीत नव्हतं तसं अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही आमच्या पाठीशी कायम असाल आणि आम्ही अशाच पद्धतीने तुमचं प्रेम एक्सपेक्ट करतोय आणि तुम्हाला असंच कायम एंटरटेन करत राहू हे मी सगळ्यांकडनं ग्वाही देते. थँक्यू, ऑल द बेस्ट, थँक्यू, खूप खूप शुभेच्छा. तरी सुद्धा फॅमिली ही हाय लय भारी. नोकरी बिकरी काय नाही, ना कुठला धंदा, एंटरटेनमेंट हाच आमच्या फॅमिलीचा फंडा. सेलिब्रेशन प्रमोशन सारं होऊ द्या, सारं सारं होऊ द्या. सेलिब्रेशन आहे 400 भागाचा आणि 5 एपिसोड बघायला मिळणार आहेत. पण सध्या तर केक कटिंग वगैरे सगळं सेलिब्रेशन दिसतंय. काय धमाल आली. नाही, फारच 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 मजा आली. आणि ज्या गोष्टीची आम्ही कल्पनाही खरंच केली नव्हती ती गोष्ट हळूहळू घडते. म्हणजे 400 भाग, 400 आकडा खरंच खूप मोठा आहे. आणि 30 भागांचा हा कार्यक्रम 100, 150, 200, 300 आणि आता 400, किती मजा आहे. म्हणजे स्वप्नवत आहे सगळं, पण आठवणीत राहील. कारण आजचा एपिसोडच फार सुंदर झाला आहे. नेहमीचा चांगला होतो पण दरवेळेला असं वाटतं की अरे कालच्यापेक्षा आज भारी झाला काय असं झालं. आणि आजचे सगळेच कलाकार आले होते, सेलिब्रिटी आले होते, त्यांनी खूप आम्हाला रिस्पॉन्स दिला, खूप आशीर्वाद दिले सगळ्या प्रेक्षकांनी. 5 भागांचा धमाका आहे हा. आणि नेहमी लोक म्हणतात की आठवड्याभर हवा येऊ द्या का करत नाही तुम्ही, निदान या आठवड्यात तरी बघायला मिळणार आहे. त्यामुळे हे 5 भाग चुकवू नका, हे खूप आनंद देऊन जातील तुम्हाला पुढचं अख्खं वर्ष.
काय ह्या तुमच्या सगळ्या ट्युनिंगचं रहस्य काय, केमिस्ट्रीचं रहस्य का, असे फुगन विचारतात, काय वाटतं डॉक्टर? ट्युनिंगचं रहस्य मी खरं एवढं सांगेन की आजही विंगेमध्ये पोटात गोळा येतो ज्यावेळेला एंट्री घ्यायची असते, आणि ते माझ्याच नाही आमच्या सगळ्या कलाकारांच्या पोटात गोळा असतो. भीती वाटते, आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की कालपर्यंत लोक हसत होते, उद्या हसतील का? म्हणजे विनोद करणाऱ्या कलाकाराचं हे दुःख पण असतं आणि टेन्शन पण त्याला सतत असतं की त्याच्या विनोदाला दाद नाही मिळेल तर त्याची जादू संपलेली असते. त्यामुळे ती जादू टिकवून ठेवण्याचं रोजचं चॅलेंज वेगळं आहे, रोज भीती वाटते. आणि त्याच्यासाठी सुचणारा विनोद, सुचणारा पंच हा इतका घासून घासून आम्ही विचार करतो, म्हणजे एक ओळ लिहितो आणि अर्धा तास थांबतो. आत्ताची ही प्रोसेस आहे, म्हणजे एक 40 मिनिटाचं स्किट लिहायला, 20 पानं लिहायला ऑलमोस्ट आम्हाला 24-26 तास लागतात सल्लक. आत्ता लावा योद्ध्याचे या ठिकाणी 400 भाग झालेले आहेत, आणि हवेचंच म्हणाल तर 2019 ला फक्त आमचीच हवा असणार, एवढं लक्षात ठेवा त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, कुठल्याही हवेला आमची लाट घाबरत नाही, आणि एकदा का आमची लाट आली तर सगळं काही वाहून जाईल, एवढं लक्षात ठेवा. अध्यक्ष तुम्हाला सांगताय, आम्ही पाण्याला घाबरत नसतो कारण आमचं घड्याळ वॉटर प्रूफ आहे, एवढं लक्षात ठेवा. काय मिळतं या रंगमंचावर, कारण इथे डॉक्टर आम्हाला एकदा एंट्री झाली की वेगळे डॉक्टर बघायला मिळतात. काय देतो हा रंगमंच हवा उद्या? खूप काही, त्याच्यामुळे मी दुसरं सध्या नाही काय करत. लोक म्हणतात तुमचा सिनेमा येत नाही, तुमचं नाटक येत नाही. मला वाटतं इथे मी सगळंच करायचा प्रयत्न करतो, म्हणजे इकडे आम्ही सिनेमा पण करतो, नाटक पण करतो, अर्थात ते सगळं वेगळंच आहे आणि ते त्या क्षेत्रात जाऊन करायला पाहिजे. पण या मला सोडवत नाही हा रंगमंच, आणि झी मराठी माझं घरच आहे. गेली जवळपास 8 वर्ष होतील मी या फॅमिलीचा भाग आहे, आणि ते माझ्यावर इतकं प्रेम करतात की तुला पाहिजे तसं, तुला हवं तशा गोष्टी कर आणि आम्ही तुला सपोर्ट करू, आणि हा कार्यक्रम त्यातलाच एक मोठा टप्पा आहे. ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर आपण बघतो आहोत की 400 भाग पूर्ण झालेले आहेत, आणि अशीच धमाल यापुढेही आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणारे. मात्र पहिल्यांदाच 5 दिवस हे वेगवेगळे एपिसोड, जे 5 भाग आहेत, ते प्रेक्षकांना खळखळून हसवणारे असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर आणखीही कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. मात्र छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय स्पॉटलाईट. चला हवा येऊ द्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हवा येऊ द्या 400 व्या भागांचं सेलिब्रेशन आहे, आणि आपण ह्या सगळ्या कलाकारांशी बोलतो आहोत. आणि कारण का तर रात्रंदिवस खरं तर जागरण करणारी ही मंडळी आहेत. स्क्रिप्ट म्हणजे स्क्रिप्टचं वाचन असेल किंवा बाकी सगळी प्रॅक्टिस असेल, आणि यातनं सांभाळून बाकी नाटक असेल किंवा वेगवेगळे सिनेमा असतील, आणि मग मात्र सोमवार मंगळवार हवा येऊ द्या. त्यामुळे यांना गाठणं फक्त व्हॅनिटी व्हॅन असेल किंवा मेकअप रूममध्येच ही मंडळी सगळी भेटू शकतात. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन भाऊ. थँक्यू थँक्यू. खूप चांगलं वाटतंय की 400 भाग एवढे पूर्ण तुम्ही केलेले आहात. तमाम महाराष्ट्र, जो जगभरातले प्रेक्षक ज्यांनी खूप भरभरून प्रेम केलं, तर आजचा दिवस कसा आहे, आजचा क्षण कसा आहे? आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे ॲक्च्युली, आणि हे सगळं शक्य झालं या रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे, आणि तो आनंद आज आम्ही साजरा करणार आहोत, आणि त्यांनाच एक नवीन असं मनोरंजन परत एकदा देणार आहोत. त्यामुळे ते तर आतुरतेने वाट बघत आहेत, आणि आम्ही आतुरतेने वाट बघतो कधी त्यांच्यासाठी नवीन नवीन अशी थाळी, विनोदाची अशी मस्त थाळी त्यांना देणार आहोत, आणि खूप हसवणार आहोत. काळी महिना लागली डोलायला. पहिल्या भागापासून की पहिला भाग नंतर 100, 200, 300, 400 विदेशवारी, की प्रत्येक ठिकाणी वेगळा म्हणजे चाहता वर्ग तुम्हाला भेटला आहे. पहिल्या भागाच्या वेळेस किंवा पहिले जे 50 भाग असतील, 100 भाग असतील, असं कुठे वाटलं होतं का की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळं पुढे जाईल, प्रकरण एवढं सगळं आपल्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल? खरं तर असं काहीच वाटलं नव्हतं. म्हणजे एखादं सिरियल असतंय किंवा एखादा हा कार्यक्रम असतो, रियालिटी शो, हा काही महिन्यापुरता असतो आणि नंतर बंद होतो. असं काहीच वाटलं नव्हतं की हा एवढा चालेल आणि आम्हाला एवढं प्रेम मिळेल आणि लोकांच्या आग्रहास्तव आम्ही हा अजून पुढे चालू ठेवू. आम्हाला वाटलं तर काही एपिसोड होतील आणि बंद होईल, पण नाही झालं. हे आम्ही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यांच्याचमुळे हा अजूनही चालू आहे. आता 400 झाले, 4000 पल्ला गाठायचा आहे. आता बघूया, त्यांच्या आशीर्वादाने तोही आम्ही गाठू. ही काय कमाल आहे, कारण अनेक सेटवर आम्ही जातो किंवा अनेक नाटकांच्या मध्ये रिहर्सलमध्ये पाहत असतो की लोक तासन तास प्रॅक्टिस करतात,
तुमचे अशी सगळी मंडळी आहे मी बघतोय गेले काही वर्ष की आयत्या वेळी स्क्रिप्ट येते, आयत्या वेळी स्पॉन्टेनियस काय 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 कुणाच्या पठडीतनं काय काय येतं, तर ही नंतर नंतर सवय होऊन गेली की एकमेकांना पुरतं ओळखलंय सगळ्यांनी? नाही, पूर्वी आम्ही काय करायचो, पूर्वी असं व्हायचं ना की थाळी असते ना जेवणाची, ती गरमागरम खायला मिळायची नाही, म्हणजे थंड झाल्यावर नंतर स्वतःच्या हाताने घेऊन खायचो. पण आता असं ही गरमागरम थाळी आम्हाला मिळते आणि आम्ही ताजं खातो, त्यामुळे आमची हेल्थ पण चांगली राहिली आहे सगळ्यांची. त्या हेल्थसाठी डॉक्टरांनी काळजी घेतली की तुम्हाला ताजं द्यायला पाहिजे, तुम्ही थंड खाऊ नका, म्हणून गरमागरम स्क्रिप्ट आम्हाला मिळते आणि मग आम्ही गरमागरम खातो ती आणि मजा येते. सेम डान्स करताय. अध्यक्ष महोदय यांना सांगा, मला किती हरवण्याचा प्रयत्न केला, हेरण्याचा प्रयत्न केला तरी मी मागे हटणार नाही. भाऊ, आतापर्यंत कि जे बॉलिवूडचे अनेक स्टार झाले की ज्यांनी तुमचं खूप म्हणजे पहिल्यांदा असं आम्हालाही पाहायला मिळतंय की आपल्या मराठी कलाकारांना बॉलिवूडची स्टार मंडळी तुमचं कौतुक करत आहेत खूप, तर अशी एखादी दाद की शाहरुख खान आलाय, आमिर खान आलाय, अक्षय कुमार, ही सगळी मंडळी आतापर्यंत घेऊन गेली आहेत, मनात राहिलेली असं की कौतुक की बाबा आपण यांना पडद्यावर बघितलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला तर ही दाद मिळते. हो, आता दाद तर सगळ्यांकडून हॉलिवूडच्या मिळालेली आहे, सॉरी बॉलिवूडच्या कलाकारांकडून. तर आता फक्त एकच राहिले आहेत अमिताभ बच्चन सर, तर त्यांची वाट पाहतोय. त्यांच्याकडून आम्हाला शाबासकी मिळाली म्हणजे झालं, आम्हाला ऑस्कर मिळाल्यासारखं आहे. तरी जेव्हा भाऊ पाठकबाईंसोबत असतात, जेव्हा भाऊ आणि कोण कोण येतात, भाऊ एकदम असे वाहत जातात, वहिनींची काही तक्रार नसते? नाही, तिची काही तक्रार, तिच्यामुळे तर शक्य झालं, म्हणजे मी हे सगळं बाहेर करतो, ती घर सांभाळते आणि ती आहे माझी आई आहे, माझा भाऊ आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर मी आज इथपर्यंत पोहोचलो, आताही मला शक्य नव्हतं. त्यांच्यासुद्धा त्यांना सॅल्यूट आहे ॲक्च्युली, त्यांच्यामुळे हा भाऊ कधी तुम्हाला दिसतो हे म्हणतो. खूप आनंद वाटला, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला हवा येऊ द्या, 400 भाग पूर्ण होत आहेत आणि त्याची सगळी ही प्रॅक्टिस आपण इथं पाहतो आहोत की यावेळेस सलग 5 प्रयोग, म्हणजे सोमवार ते शुक्रवार असे 5 भाग आपल्याला चला हवा येऊ द्याचं हे सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही बघताय की ही सगळी मंडळी, हे सगळे जे कलाकार आहेत की जे आपल्याला भरभरून खळखळून हसवत असतात, अनेक दिवस म्हणजे विदेश दौरा झालेला आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यात नाही तर संपूर्ण देशभर जगभरात या सर्व कलाकारांनी आपला एक वेगळी ट्रीट, वेगळी हास्याची मेजवानी प्रेक्षकांना दिलेली आहे. आणि आता 400 भाग पूर्ण होत आहेत, त्यामुळे निमित्त हे सेलिब्रेशन असणार आहे. 5 वेगवेगळे भाग, 5 स्पेशल भाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. त्यामुळे सुरुवात अर्थातच कविवर आपल्यासोबत आहेत, तुम्ही लक्षात घ्यालच की ते तुम्हाला निमंत्रण देत आहेत. 400 भाग, 400 भाग झालेली आहे, 400 भाग झालेली आहे, फार बरं वाटत आहे. वाजवा ताठोल ताशे, वाजवा ताठोल ताशे, कारण आमचे झाले भाग 400. ही सगळी धमाल बघायला मिळणार आहे. आपल्याला ते सेनापती दिसत आहेत स्वतः, त्यामुळे ते निमंत्रण देत आहेत प्रेक्षकांना की खास सेनापतींचा आदेश काय आपण थोडंसं बघूया. करून दाखवलंय, करून दाखवलंय, कोणाचा आधार न घेता 400 भाग पूर्ण करून दाखवले. चला हवा येऊ द्या, आता हवा फक्त आमची. ये देखिए जी, अभी हवा योद्या का 400 एपिसोड पूरे हो गए जी, तो इसका सेलिब्रेशन भी बहुत अच्छी तरह से होना चाहिए जी. आणि CM जरा दुरूनच इरझारा घालत आहेत की जे संपूर्ण एकदम महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. CM आहेत थेट आपल्यासोबत, काय नेमकं त्यांना संदेश द्यायचा? 400 एपिसोड आहे, मला सर्व आपल्या जनतेला सांगायचं आहे की आता चला हवा येऊ द्याचा 400 एपिसोड होतो आहे साजरा. तर मला सर्व माझ्या जनतेला, माझ्या भारतीय जनतेला सांगायचं आहे की त्यांनी हा 400 एपिसोड बघा आणि नक्की बघा, एन्जॉय करा,
माझा चला हवा येऊ शो, माझा चला हवा, हा सगळा तुमचा आहे, आपल्या सर्वांचा शो आहे. चला हा सगळा शो जो आहे की आपल्यासोबत स्वतः अजितदादा आहे. नेमकं काय ते संदेश देतात, कारण अजितदादा खूप अंतःकरणापासून बोलतात आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तर काय संदेश देतात चारशेवा भागात? अशा पद्धतीनं या ठिकाणी चारशेवा भाग चालू असताना ग्रामीण भागामधला कार्यकर्ता असतो एक, त्याच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचला पाहिजे अशी एक तळमळ अंतःकरणापासून आम्हाला वाटत असताना असा एक कार्यक्रम सुरू झाला. आणि मला असं वाटतं की आज 400 पर्यंत आपण पोचलेलो आहे, हळूहळू 4000 पर्यंत आपण जाऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो कार्यकर्ता आहे तो या हवाई उद्देशी अत्यंत एकनिष्ठ आहे, आणि मला वाटतं तो एकनिष्ठ त्या ठिकाणी राहिलाच पाहिजे. आणि आज त्या ठिकाणी जी 24 तासच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा 400वा भाग लवकरच रंगणार आहे, आणि तुमची उत्सुकता जेवढी वाढलेली असेल त्याच्यापेक्षा जास्त पटीनं तुमचं मनोरंजन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि तेवढी या कार्यक्रमात पावर आहेच तुम्हाला माहितीच आहे. तवा बघायला विसरू नका हवाई उद्याचे 400 त्या ठिकाणी आज या ठिकाणी. आणि आपण बघतोय की ट्रम्प स्वतः आहेत, त्यांना बहुतेक तिकीट मिळालेलं नाही आहे, त्यामुळे ते थोडेसे मागच्या बाजूला आहे. तिकीट मिळालं आहे कार्यक्रमाचं? तिकीट मिळालं आहे आणि मी अतिक्रमण करून घुसलो आहे अक्षरशः या कार्यक्रमामध्ये. तोबा गर्दी उसळलेली आहे आणि मला वाटतं 400ची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी परफॉर्मन्सची उत्सुकता आम्हाला पण आहे की आमच्या हातून काय काय घडणार आहे. इथं सगळेच दिग्गज कलाकार आहेत आणि एकापेक्षा एक कलाकारांनी एकदम प्रचंड मेहनत करून तयारी केलेली आहे. अनेक रात्रींपासून आम्ही झोपलेलो नाही आहे स्क्रिप्ट तयार करत असताना. मला वाटतं 11 देश झालेले आहेत आणि आता जगभरात असं काही कुठं उरलेलं नाही की जिथं हवाई उद्या पोहोचलेलं नाही आहे. आता मंगळावर जेव्हा जीवसृष्टी सापडेल तेव्हाच हवाई उद्या तिकडेही जाईल एवढी याची मी तुम्हाला खात्री देतो. आम्ही असं ऐकलं व्हाईट हाऊसमध्ये पण होणार आहे एक शो. आम्हाला आकार हसवायची व्हाईट हाऊसच आहे ना, त्याच्यामुळे आम्ही व्हाईट हाऊसला जाणारच नक्की. आणि इथे अँकर मिळालेले आहेत जी म्हणजे थोकरटवाडीच्या त्या एकदम अशा बहारदार अँकर आहेत ज्या खूप वेगवेगळ्या म्हणजे हेडलाईन्स कशा वाचायच्या हे तुम्हाला म्हणजे खरं तर न्यूज अँकरना आता कळेल. हेडलाईन काय आजची? नमस्कार, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि तुम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल की आजचा हा जो आपला भाग आहे तो चला हवा युद्धाचा 400वा भाग आहे. आणि आपण बघतोय की प्रेक्षकांमध्येच नाही तर राजकीय पक्षांमध्ये सुद्धा नेत्यांमध्ये सुद्धा ही चर्चा खूप जोरदार चाललेली आहे की चला हवा युद्धाच्या 400व्या भागानंतर आता पुढे या कार्यक्रमामध्ये काय बदल झाले पाहिजेत हे सगळे तुम्हाला पाहायला मिळणार अगदी थोड्या क्षणामध्ये जेव्हा 400वा भाग प्रक्षेपित होणार आहे. सो पाहत राहा चला हवा युद्ध. दिलीप शिंदे सह प्रशांत अनासपुर हे झी मीडिया मुंबई. चला हवा येऊ द्या.